विवेकानंद चार टेबल हॉस्पिटलचा प्रॉब्लेम पाहत आहोत. ओपनिंग बॅलन्स शीट दिलेले आहे. असेट्स अँड लायबिलिटीचे बॅलन्सेस आपण लिहून घेणार आहे. लायबिलिटीला कॅपिटल फंडची अमाऊंट आहे किती, 11 लाख. त्यानंतर बँक लोन लिहिले 6,50,000. इथं बँक लोन काही पेड केलेलं नाही. त्यानंतर बिल्डिंग आणि ॲम्ब्युलन्सची अमाऊंट लिहिलेली आहे. स्टॉक ऑफ ड्रग्स हे असेटमध्ये येत नाही. त्यानंतर हॉस्पिटल इक्विपमेंट आहे ते 3,04,000 अमाऊंट लिहिली. आणि क्लोजिंग बॅलन्स आहे तो कॅशचा 4,000. त्याचा इफेक्ट दाखवायचा नाही. त्यानंतर रिसिप्ट्स आहेत. ओपनिंग बॅलन्स पोस्टिंग होणार नाही. सबस्क्रिप्शन आहे 2,22,000. तर सबस्क्रिप्शनला आपण टिक मार्क किती केलेले आहेत. काहीच नाही. सबस्क्रिप्शनला ऍडजस्टमेंटच नाही, त्यामुळे आउटरला डायरेक्ट लिहायचे 2,22,000. त्यानंतर लाईफ मेंबरशिप फी कॅपिटलाइज करा म्हणून सांगितले. कॅपिटल फंड मध्ये ऍड. त्यानंतर हॉस्पिटल रिसीट्स रेव्हेन्यू आहेत इन्कमला. पेमेंट साइडला ड्रग्स दिलेत. परचेस ऑफ ड्रग्स 2,00,000. त्याच्यात काय सांगितलंय, इन्क्लूड्स ₹40,000 फॉर 2017-18. म्हणजे ह्या ड्रग्समधले 40,000 रुपये इन्क्लूड आहेत. ते कधीचे, तर लास्ट इयरचे आहेत. बॅलन्स शीट बघा, ओपनिंग बॅलन्स शीट बघा. प्रत्येका प्रॉब्लेम मध्ये लक्ष द्यायचं. ओपनिंग बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला आउटस्टँडिंग बिल फॉर ड्रग्स, म्हणजे हा ड्रग्सचा आयटम आहे, किती अमाऊंट आहे, 50,000 रुपये. म्हणजे याचा अर्थ लास्ट इयरचं ड्रग्सचं देणं होतं 50,000. आणि आता इकडं तिथं त्या कारणे जे 2,00,000 रुपये आहेत त्याच्यात किती इन्क्लूड आहेत गेल्या वर्षीचे. गेले वर्ष म्हणजे आता इथं 17-18, आत्ताचं वर्ष आपलं आहे किती, 18-19 चालू वर्ष आहे. मग त्यात इन्क्लूड झालेत कधीचे, लास्ट इयरचे 2017-18 40,000 रुपये इन्क्लूड आहेत. कशामध्ये, 2,00,000 मध्ये. म्हणजे आपले आत्ताचा चालू वर्षाचा खर्च किती असणार आहे, तर त्या 2,00,000 मधनं 40,000 रुपये वजा झाल्यावर आपला इन्कम असणार आहे तो 1,60,000. म्हणजे हे जे परचेसेस आहेत त्याची अमाऊंट घेत असताना आपण 1,60,000 अशी अमाऊंट आपण इथे घेणार आहोत. परचेस ऑफ ड्रग्ज अमाऊंट दिली आपल्याला 2,00,000, पण आहे अशी 2,00,000 आपण लिहिली नाही. कारण त्याच्यात काय म्हटलंय, इन्क्लूड्स 40,000 फॉर 2017-18. 2017-18 त्याच्यात किती इन्क्लूड आहे, तर 40,000. ते वजा करून आपण मग चालू वर्षाची खरेदी दाखवली. आता गेल्या वर्षीचं देणं किती होतं, तर 50,000 होतं, बरोबर का. मग त्यातले आता चालू वर्षी किती दिले, 40,000. म्हणजे अजून आउटस्टँडिंग राहिले किती, 10,000. बघा, लायबिलिटीला होते 50,000. प्रॉब्लेम मध्ये लक्ष द्यायचं, आउटस्टँडिंग बिल फॉर ड्रग्ज आहेत 50,000. त्यातले आता पेड केले किती चालू वर्षी, 40,000. मग अजून राहिले किती द्यायचे, तर 10,000. 50,000 वजा 40,000 म्हणजे राहिले 10,000. तेवढं लायबिलिटीला घ्यायचं आउटस्टँडिंग. जसं हेडिंग आहे तसं लिहायचं, आउटस्टँडिंग बिल फॉर ड्रग्ज. देणं होतं 50,000. त्यातलं पेड केलं
40,000. म्हणजे अजूनही देणं राहिलं किती तर 10,000. त्यानंतर पेमेंट साइडला काय आहे बघा अजून पाय. सॅलरी ऑफ स्टाफ म्हणजे टू एक्सपेंडिचरला सॅलरी ऑफ स्टाफ 85,000. त्यानंतर ऑनरेरियम टू डॉक्टर्स एक्सपेंडिचर रिपेयर्स अँड मेंटेनन्स 18,000. फर्निचर चालू वर्षातली खरेदी ओपनिंग बॅलन्स नाही त्यामुळे डायरेक्ट आउटरला सेपरेट आयटम घ्यायचा. फर्निचर वरती काय डेप्रिसिएशन आहे का नाही डायरेक्ट आउटरला घ्यायचं 45,000. त्यानंतर जनरल एक्सपेन्सेस एक्सपेंडिचरला जनरल एक्सपेन्सेस 16,000. बॅलन्स कॅरी डाऊन म्हणजे कॅशचा बॅलन्स असेलला कॅश इन हँड 2,400. आता आपण आउटस्टँडिंग प्रीपेड ठेवलेलं आहे ते बघा. लायबिलिटीचा आउटस्टँडिंगचा प्रश्न मिटला कारण तिथं पेमेंटला बँकेमध्ये आले होतं त्या पद्धतीने आपण त्याचा इफेक्ट दाखवलेला आहे. आता हा सेटला काय राहिले स्टॉक ऑफ ड्रग्ज. स्टॉक ऑफ ड्रग्ज म्हणजे ड्रग्जचा हा स्टॉक आहे 1 एप्रिल 2018 तो स्टॉक आहे म्हणजे तो काय आहे तर ओपनिंग स्टॉक आहे. म्हणून आपण इथं ड्रग्ज कन्झ्युम्ड किंवा युजर म्हणून हे टाकले तर ओपनिंग स्टॉक जिथं लिहिलं आहे त्या ठिकाणी अमाऊंट घ्यायची आपण 42,000. ओपनिंग स्टॉक आहे किती 42,000. ह्याच्यामध्ये ऍड परचेसेस करून आपल्याला इनरला त्याची टोटल करून दाखवावी लागेल 2,02,000. ही ड्रगचं ओपनिंग स्टॉक आणि परचेसेस या दोन्हींची टोटल आलेली आहे. तर आता बॅलन्स शीट झाली. आता ॲडजस्टमेंटमध्ये एक नंबरला दिलं आहे ऑन 31 मार्च 2019 स्टॉक ऑफ ड्रग्ज व्हॅल्यूड रुपीज 32,000 म्हणजे हा क्लोजिंग स्टॉक आहे. याच्यातून काय होणार आहे लेस होणार आहे. क्लोजिंग स्टॉक हा लेस होत असतो. किती दिलाय 22,000. बॅलन्सिंग फिगर आउटरला काढायची एक 180,000 ही बॅलन्सिंग फिगर येईल. आणि हा स्टॉक म्हणजे चालू वर्षाचा शिल्लक माल आहे तो बॅलन्स शीटच्या असेटला जाईल. स्टॉक ऑफ ड्रग्ज क्लोजिंग स्टॉक बॅलन्स शीटच्या असेटला स्टॉक ऑफ ड्रग्ज किती स्टॉक आहे 22,000. स्टॉक ऑफ ड्रग्ज म्हणून 22,000 रुपये घ्यायचा. त्यानंतर सेकंड ॲडजस्टमेंट दिली आपल्याला डेप्रिसिएशन सांगितले बिल्डिंगवरती 5%. बिल्डिंग म्हणून लेस डेप्रिसिएशन. आता 10% किती येते बघा 105 आणि 3 0 1 2 3 म्हणजे 105,000 होईल. त्याच्या निम्म किती टक्के सांगितलं आपल्याला 5%. 10 सोडलं की 105,000 10%. त्याच्या निम्म 2 × 5 = 10 × 2 = 4 × 2 = 10 म्हणजे किती येईल 52,500. रुपये वजा करून आउटरला बॅलन्सिंग फिगर 10 × 2 = 7 × 15 = 9 × 5 = 10 × 10 = 10 × 5 = 10 × 10 = 10 × 10 = 10 × 10 = 10 × 10 = 10 × 10 = 10 × 10 = 10 × 10 = 10 × 10 = 10 × 10 = 10 × 10 = 10 × 10 = 10 × 10 = 10 × 10 = 10 × 10 = 10 × 10 = 10 × 10 = 10 × 10 = 10 × 10 = 10 × 10 = 10 × 10 = 10 × 10 = 10 × 10 = 10 × 10 = 10 × 10 = 10 × 10 = 10 × 10 = 10 × 10 = 10 × 10 = 10 × 10 = 10 × 10 = 10 × 10 = 10 × 10 = 10 × 10 = 10 × 10 = 10 × 10 = 10 × 10 = 10 × 10 = 10 × 10 = 10 × 10 = 10 × 10 = 10 × 10 = 10 × 10 = 10 × 10 =
बिल्डिंग बिल्डिंग वरती किती आला आपला 52,500 बिल्डिंग वरचा डेप्रिसिएशन 52,500 आणि त्यानंतर दिले आपल्याला ॲम्ब्युलन्स वरती अमाऊंट दिले 30,000 डेप्रिसिएशन ॲम्ब्युलन्स मधून लेस डेप्रिसिएशन 30,000 म्हणजे 370,000 ॲम्ब्युलन्स डबल इफेक्ट डेप्रिसिएशन
ambulans 30,000 total outer la 500 2500 आपला 8500 आणि लास्ट अडजस्टमेंट लाइफ मेंबरशिप फी कॅपिटलाइज्ड होती ऑलरेडी आपण सॉल्व केलेली आहे. आता अकाउंट क्लोज करायचं. या ठिकाणी डेबिट साइड जास्त येते. क्रेडिटला जर फरक आला तर तो डेफिसिट असतो. आता इथं सरप्लस येतो तेव्हा आपण एक्सेस ऑफ इन्कम म्हणतो. इथं एक्सेस ऑफ एक्सपेंडिचर, कारण जास्त काय आहे तर एक्सपेंडिचर. एक्सेस ऑफ एक्सपेंडिचर ओव्हर इन्कम. बॅलन्स आला पाहिजे 49,100. डेफिसिट असेल तर आपल्याला कॅपिटल फंड मधून लेस करावं लागतं. म्हणून ह्या दोन आयटमची आपल्याला पहिला टोटल करावी लागेल 11,30,000. त्याच्यातून लेस डेफिसिट. आपल्याला चेक करायचं असेल तर हे 10,80,900 आणि 49,100 या दोन्हीची टोटल केली तर ती आली पाहिजे 11,30,000. तिथले इथं कन्फर्म करतो बघा. 20 म्हणजे 20, 9 आणि 10 0 हा चलेला 1, 9 आणि 1 10 0 हा चलेला 1, 8 आणि 1 9, 9 आणि 4 13 पुन्हा हा चलेला 1. म्हणजे इथं 1 आणि 1 1 या पद्धतीने होईल. आता बॅलन्सची टोटल आली पाहिजे 17,40,900. प्रॉब्लेम टॅली होते. वहीमध्ये सगळे प्रॉब्लेम पाहिजेत. आधी प्रॉब्लेम लिहायचा आणि नंतर सोल्युशन लिहायचं.